खायला कुळकुळ सर्वांचं होतं, एवढी छान थंडी। हे मंदिर 100 वर्षापेक्षा जास्त जुनं आहे, इतकं भरपूर आहे खाली उतरल्या उतरल्या। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल ग्राम माइल्स मध्ये, अजून एका कोकण स्पेशल व्लॉग मध्ये। तर आता सकाळचे वारले आहेत 6:15 आणि आपण आहोत लांजामध्ये आणि आपण निघतोय आंबाघाटला जायला। आंबाघाटला आता मस्त धुकं मिळणार आहे, तेच आपण कव्हर करणार आहे। जर मिळालं तर व्हेरी अँड गुड, आता पूर्ण आंबाघाट कव्हर करून तुम्हाला दाखवीनच। तर अराउंड 1:15 लागतो फ्रॉम लांजा टू आंबाघाट पोहोचायला, तर आपण लवकर करून निघूया। मध्ये मी काय शूट करत बसणार नाही रोड टूर आंबाघाट वगैरे, डायरेक्ट आंबाघाटला पोहोचू आणि भेटू तुम्हाला। तर तुम्ही नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करून टाका, घंटा वाजवा। अजून भरपूर कोकण ब्लॉकमध्ये येणार आहेत आणि येऊन गेलेले आहेत, ते नक्कीच नक्कीच चेकआउट करा आणि व्हिडिओला सर्व अगर लाईक करा। चला सुरू करूया। तर बरोबर सकाळचे 7 वाजले आणि आपण पोहोचलो आंबाघाटकडे। आता इथून आंबाघाट सुरू होईल, तर आता इथून मी शूट करायला सुरू करीन। दुखं आता नाही आहे, पण आम्ही जे निघालो होतो ना काहीतरी पावणेसाल निघालो होतो, भरपूर दुखं होतं। मी थोडंफार दुखं मी शूट केलं दाखवलं आहे, मग रस्ता दिसत पण नव्हता। म्हणजे आम्ही 4 माणसं गाडीत बसलो आहे, 3 माणसं नुसती रस्ता बघवती की बा गाडी आपली जाते की नाही। वातावरण मस्त थंड आहे, एकदम मग थंड आहे पण छान थंड आहे। तर आता निघूया आपण घाटाकडे। आंबाघाट सह्याद्रीच्या डोंगरात बसलेला एक निसर्गरम्य घाट, जो समुद्रपट्टीपासून 2000 अंतरावर आहे। आंबाघाट हा महाराष्ट्राला लाभलेला एक नैसर्गिक देणगी आहे। आंबाघाट हे ठिकाण नैसर्गिक सुंदरता आणि थंडगार धुकमय वातावरणासाठी खास ओळखले जाते। या आंबाघाटापर्यंत पोहोचण्यासाठी जर तुम्ही मुंबई गोवा हायवेने येत असाल तर संगमेश्वर नंतर डावीकडे वळून देवरुख साखरपा मार्गे 40 किलोमीटर तुम्ही आंबाघाटाच्या पायथ्याशी पोहोचू शकता आणि जर तुम्ही कोल्हापूर मार्गे येत असाल तर पन्हाळा चांदवली मार्ग 70 किलोमीटर तुम्ही घाटापर्यंत पोहोचू शकता। आम्ही लांजातून आलो होतो म्हणून आम्ही कोरले फाट्यावरून साखरपा मार्गे घाटावर पोहोचलो। हा घाट रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडायचं काम करतो। We'll be right back.
अंबाघाटला पोहोचलो, अर्ध अंबाड आलो आहे, पण धुकं जरा पण नाही मिळालं आपल्याला. आपल्याला येतं दुखापर्यंत तेवढं. आता 7 वाजले आहेत, मला दुःख मोस्टली मिळतं का? 8 वाजता दुःख असतं, पण दुःख जरा पण नाही आहे. पण ठीक आहे, तुम्हाला मी आंबाघाट पूर्ण रस्ता दाखवतोय पुढे. आता अजून जरा पण थोडं पुढे आंबा गावाच्या नावावरून या घाटाचे नाव आंबाघाट असे पडले आहे. तसे या घाटाची सुंदरता 12 महिने बघण्यासारखी असते, पण पावसाळ्यात या घाटाची सुंदरता अजून निखळून येते. जेव्हा कधीही तुम्ही कोकणात आलात तर आंबा घाटाच्या सुंदरतेचा आस्वाद नक्कीच घ्या. दुःख नाही आहे, दुःख जरा पण नाही आहे, पण थंडी, प्रचंड थंडी आहे. म्हणजे बाहेर कुड कुडकुड कुडकुड सर्वांचं होतं, एवढी छान थंडी आहे. आणि व्ह्यू बघा यार, की छान दिसतोय. हा बघा, त्याशिवाय दुःख भरपूर आहे. मस्त व्ह्यू आहे, सकाळची याची मजाच वेगळी असते. असा मस्त थंड थंड वारा सुटतो आणि छान व्ह्यू बघायला मिळतो. तर निघू आपण पुढे. जे पावणेआठ वाजले आहेत, आपण अजून एक स्टॉप घेतलेला आहे. आणि इकडे कसं, इकडे आय थिंक सो 9 वाजता सुरू होईल वडापाव, भजीपाव वगैरे इकडे गरम गरम खायला मिळतं. आता सर्व बंद आहे, आपण दुःख जरा पण नाही आहे, तसं दुःख आहे आपल्याला, पण थंडी मस्त आहे, खूप छान थंडी आहे. आणि ॲक्च्युली बघा, दुःख खाली भरपूर आहे बघा इकडे, पण घाटात जरा पण नाही. आणि इकडे हनुमानचं मंदिर आहे, तिथून खाली गेलं. हे मंदिर 100 वर्षापेक्षा जास्त जुनं आहे असं इकडे लिहिलं आहे. काय बात, आम्ही गेलो असतो, पण राहू दे, किती लांब आहे काय माहिती नाही. हा वातावरण खूप छान आहे, मस्त वाटतंय. अजून जरा थोडं पुढे, अजून काय काय एक्सप्लोर करेन माहिती नाही. आंबाघाटपर्यंत पोहोचलो आहे, थोडं पुढे राहिले. आता इथे सर्व दुकानं वगैरे असतात बघा आपल्या पाठी, ते आय थिंक नंतर उभं होतील 9 वाजता वगैरे. हा हा हा, चला आता आपण निघूया पुढे. आंबाघाट संपलं की आपण व्हिडिओ एंड करू.
आंबा घाट में आम्हाला जरा पण दुखणं भेटलं पण आंबा घाट उतरलो आपण आणि किती दुखा भेटलं बघा भरपूर दुखा भेटलं दुख भरपूर आहे खाली उतरला उतरल्या बघा कसे बसले थंडीमध्ये तर मंडळी आपण इकडे आंबा घाट क्रॉस करून उतरलो आहोत आणि आंबा घाट मध्ये आपल्याला दुखणं भेटलं पण खाली उतरलो भरपूर दुखा भेटलं ते सगळं तुम्हाला थोडंफार दाखवलंय तर इकडे माझा व्हिडिओ संपवतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून व्लॉगला लाईक करून शेअर नक्कीच करा तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये आता याच्या पुढे आपण कुठे माहित नाही कोल्हापूर जातोय की अजून काय एक्सप्लोर करतोय की परत पाठवतोय काय अजून काय आयडिया नाही आहे जे काय असेल तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये तो म्हणजे खुश राहा आणि हसत राहा बाय ए बाय 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 बाय